what we can say, exact molecular level structure of this striated muscle. So my dear student, here it is important that during last lecture we can say that as far as the striated muscles are concerned, so we have learned in detail about its different aspect, like how this muscle is, you know, looks like under simple microscope, and then how this muscle can be maybe on their molecular basis. So here we know that we have learned there are Z line or Z disc, or there are H zone or H disc. So my dear student, we know that particularly this striated muscle is absolutely made up of the different proteins, or especially two main proteins, that is, you know, actin protein and then myosin. So the filaments of these two proteins, which alters with each others and forms a entire intact structure of the striated muscle. Okay, so my dear student, here today we are going to learn about how that exactly filament, or we can say actin or myosin, is, you know, looks like under the electron microscope. So that this was the some part that we have left yesterday. So I just decided that this should be, you know, repeated once again for you, for your better understanding. विद्यार्थी मित्रों, आपण ती स्मूथ मसल आज शिकणार आहोत, पण त्याच्या अगोदर हे जे सक्शनाचे जे काही आपल्याला नोट्स आहे, त्यांचा रेफरन्स घेतलेला आहे आपण, तर त्या अनुषंगाने या ठिकाणी हा जो काय स्ट्रॅटेड मसल आहे, आपण सुरुवातीला म्हटलं की हे जेव्हा आपण त्यांचं मॉलिक्युलर लेवलवरती आपण त्याचा अभ्यास करू, किंवा त्याचं जर आपण त्याला पाहिलं तर ते कसं दिसतं, तर हे तुमच्या समोर आहे की अशा पद्धतीने हे या ठिकाणी दिसतं, बरोबर आहे. आपण जेव्हा ती स्ट्रायटेड मसल अशी बँडिंग किंवा डार्क किंवा लाईट बँड्स असतात असं म्हटलं, तेव्हा हे जे बँड्स आहेत, हे बँड्स कशाचे असतात, तर हे ऍक्टिन किंवा मायोसिन जे फिलामेंट आहे, किंवा या ठिकाणी तुम्ही झेड लाईन पाहताय आणि एच झोन पाहतात किंवा एम लाईन पाहतात, तर ज्या ठिकाणी आपण इथं पाहतो की हा डार्कर बँड असतो, याला म्हणायचं डार्कर बँड, आणि त्याच्या बाजूने जे काही लाइटर बँड असतात, जिथे की आपल्याला कमी प्रमाणामध्ये ते प्रोटीन डिपॉझिशन दिसतात. आलं लक्षामध्ये? सगळ्यात सोपं गोष्ट अशी लक्षात ठेवायची की हे जे काही मसल्स आहेत, मायोसिन नामक किंवा ऍक्टिन नामकचे जे फिलामेंट्स आहेत, त्याच्यापासून बनलेलं आहे आणि ते असं दिसते, बरोबर आहे. आता हा जो पोर्शन आहे इकडे, तर याच्यापासून हा जो काही भाग किंवा झेड लाईन बनलेला आहे, तर त्याच्यामध्ये कुठलं प्रोटीन आहे, तर त्याच्यामध्ये आहे मायोसिन प्रोटीन, बरोबर आहे. मायोसिन प्रोटीनचा जो काय त्या ठिकाणी फिलामेंटचा जो काय धागा आहे, तर त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतो, त्याला आपण या ठिकाणी काय म्हणत असतो, एक मायोसिन म्हणू आपण, किंवा त्या ठिकाणी जर आपण म्हटलं की एक धागा घेतला किंवा एक मॉलिक्यूल घेतलं त्या मायोसिनचा, तर तो कसा दिसतो, तर या ठिकाणी पहा ही आकृती आपल्या समोर आहे, तर त्याच्यामध्ये त्याचा हा हेड पोर्शन दिसतो, की ज्या हेड पोर्शनला एक दुसरा प्रकारचा जो प्रोटीन आहे ऍक्टिन प्रोटीन, त्याचं त्या ठिकाणी अटॅचमेंट होतं. याच्यामध्ये हेड आणि टेल्स आपल्याला असले दिसतात,
जे की ह्या ऍक्टिन प्रोटीन्स किंवा ऍक्टिन प्रोटीनला मायोसिन सोबत कनेक्ट करण्यासाठी त्या ठिकाणी सुविधा आहे. तर अशा प्रकारे हा मायोसिन प्रोटीन आहे किंवा मॉलिक्यूल आहे आणि त्याच अनुषंगानं हा जो प्रोटीन आहे हा प्रोटीन किंवा हा फिलामेंट हा जाड असतो किंवा थिक असतो, बरोबर आहे. म्हणून त्या ठिकाणी डार्क किंवा आपण पाहतो की थिकनिंग किंवा थिक फिलामेंट दिसतात. दुसऱ्या बाजूला दुसरा जो प्रोटीन आपण पाहिला की तो आहे ऍक्टिन प्रोटीन आणि त्या ऍक्टिन प्रोटीनचं स्ट्रक्चर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली प्रोबॅबली असं दिसतं, बरोबर आहे. हा ऍक्टिन फिलामेंट आहे आणि त्याच्यामध्ये ट्रोपोमायोसिन नावाचे इतर प्रोटीन सुद्धा दिसत आहे. ट्रोपोमायोसिन अलॉंग विथ ऍक्टिन इट फॉर्म्स ए थिन फिलामेंट. ओके, वी नो दॅट युजली दिस स्ट्रायटेड मसल इज मेड अप ऑफ थिक अँड थिन फिलामेंट ड्यू टू विच द डार्क अँड लाईट बँड अपिअरन्स इज यू नो कॅन बी ऑब्झर्व्ह. ओके, सो माय डिअर स्टुडंट, दिस इज इम्पॉर्टंट. दिस वॉज द सम पार्ट दॅट वी जस्ट लेफ्ट टू बिहाइंड यस्टरडे. पुढे जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला हा जो काही ऍक्टिंग पोर्शन आहे या ऍक्टिंग पोर्शनला ही बाइंडिंग साईट असते. कशाची? ही अँटीजन बाइंडिंग साईट किंवा ऍक्टिन बाइंडिंग साईट. तर अशा प्रकारे हे पूर्ण जो सार्कोमर आहे या सार्कोमरमध्ये एका झेड लाईनपासून किंवा एका झेड डिस्कपासून दुसऱ्या झेड डिस्कपर्यंत काही पोर्शन असतो त्याला आपण सार्कोमर असं म्हटलेलं आहे. आणि सार्कोप्लाझ्मा सार्कोलेमा कशाला म्हणतो? ही जी काही मसल असते या मसलमध्ये जे काही आपण द्रव पाहतो किंवा जे काही त्या ठिकाणी पदार्थ असतो द्रव रूपातला तर त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो? सार्कोलेमा असा शब्द आहे. त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणत असतो? सार्कोलेमा. आलं लक्षामध्ये? सो हे अशा प्रकारचं आपण अजूनही त्याच्यामध्ये जर आतमध्ये जेव्हा मॉलिक्युलर लेवलवरती गेला स्टार्टेड मसल तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. ठीक आहे. सो हे आपण बऱ्याचशा गोष्टी पाहिलेल्या आहेत की कसा दिसतो तो. आपण फॅसिक्युलस कुणाला म्हणतो, त्याच्यानंतर फायबर्स कुणाला म्हणतो, माय फायब्रिल्स वगैरे वगैरे, किंवा ही जी स्केलेटल मसल आहे कशी दिसते, किंवा त्याची सगळे जे डायमेन्शन्स आहेत सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने हे कलर फोटो आहे तुमच्या समोर त्याच्या डायग्राम्स याच्या सहाय्यानं हे सक्षना मॅडमच्या फोटो हे आहेत नोट्स ते आपण ते या ठिकाणी पाहतोय. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी जी स्केलेटल मसल आहे या स्केलेटल मसलच्या कलरमध्ये हे अशा प्रकारे ते दिसत असतात. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्र आजचा जो आपला टॉपिक आहे तर तो टॉपिक आहे स्मूथ मसल्स विषय आपल्याला शिकायचा आहे. स्मूथ मसल. आता या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ऍट द बिगिनिंग ऑफ वी कॅन से आवर लेक्चर दॅट फर्स्ट ऑफ ऑल वी विल डिस्कस हाऊ वी लर्न अबाउट दी रिमेनिंग स्मॉल पार्ट ऑफ दॅट स्ट्रायटेड मसल अँड देन लेटर ऑन वी आर गोइंग टू लर्न इन डिटेल अबाउट द स्मूथ मसल. अबाउट स्मूथ मसल. सो बिफोर गोइंग टू दॅट वी हॅव ऑलरेडी लर्न और डिस्कस दॅट अकॉर्डिंग टू द ऑर्गन और अकॉर्डिंग टू द सिस्टीम of any body or animal body these muscles are you know shows their own type. Okay, what is that means? Heart is having different type of muscle. Then, suppose the body tissues or the
somatic we can say the body muscles have different kind of the muscles we can say, or muscle cells, that is specially, you know, we can say that a striated muscle. So in between these two, there are some delicate part or organs are also present in any animal body or any human body. Okay, so like, you know, the visceral system we can say, or digestive system, even though from a delicate parts or organ of the body, they have this smooth muscle. So the word itself indicate that these smooth muscle have a very delicate functioning or a delicate structure. So that's why such type of muscles are called smooth muscle. विद्यार्थी मित्र या ठिकाणी स्मूथ मसल असा शब्द आपल्या समोर दिसतो. काय दिसतो? स्मूथ मसल. तर हा स्मूथ मसल शब्द कसा आलेला आहे, कशामुळे आलेला आहे? तर स्मूथ मसल च्या पाठीमागे स्मूथ मसल जे काय आपल्या समोर या ठिकाणी आपल्याला शिकायचं, तर यांना स्मूथ का म्हटलेलं आहे की ते शरीराचे आपले जे काही नाजूक अवयव असतात, डोळा सुद्धा असेल किंवा आपले इंटरनल डायजेस्टिव्ह सिस्टीम वगैरे असतात, तर या ठिकाणाहून ज्या या ठिकाणी ज्या मसल असतात आणि त्यांचं जे काही वेगळं स्पेशल कार्य असतं, त्यामुळे आपण पाहतो की या प्रकारच्या मसल्सला आपण त्या ठिकाणी स्मूथ मसल असं म्हटलं आहे. ठीक आहे, मला वाटतं तुम्हाला लक्षात आलं असेल की नेमकं स्मूथ मसल ह्या कुठे असतात आणि त्याचं नेमकं आपण कशाप्रकारे त्या तिथे किंवा नेमकं शरीराच्या किंवा कोणत्या अवयवामध्ये ह्या स्मूथ मसल आपल्याला दिसून येतात. स्मूथ मसल्स सो नेम्ड बिकॉज, ओके, these smooth muscles are named so because the cells do not have any striation, or they don't have any such a hardening, we can say, or having any you know, dense or any strong material, we can say, or protein. Means such type of muscles are present in the walls of the hollow organs mostly. Means what? Like the urinary bladder, then uterus, especially stomach, or we can say the intestine, and the veins of the circulatory system, and the tract of the respiratory, urinary, and reproductive system. I have already mentioned that. What is this smooth muscle? Okay, I have already mentioned. So these smooth muscles are nothing but these muscles which always, you know, found from such a delicate, we can say, organs like the either reproductive pipes or veins, and we can say that the ureters or urethras, then intestine or stomach. So in this different kind of, you know, the organs, they are facilitated for the more flexibility and contraction and, you know, retention. Okay, so these smooth muscles are, you know, usually from this area, from this organ. So that's why they are called smooth muscle. Dear students, smooth muscle is also, you know, present in the eyes. I have just earlier mentioned that these are also present in the eyes. Here it functions to change the size of the iris and alter the shape of the lens. Okay, what is the function of this smooth muscle in eye? So they are facilitated to change the size of the iris, our iris, and then also alter the shape of that particular lens, so as to, you know, cope up with the changes or variation in the eyesight, we can say, sometime. So my dear student, in the skin here, it causes the hair to stand and erect in a response to the cold temperature and fear, or due to some certain external
चैप्टर्स तर अशा शरीराच्या नाजूक ठिकाणी आपण पाहतो की हे जे स्मूथ मसल्स आहेत हे आपल्याला तिथे दिसून येतात. त्याच्यानंतर पुढे आपण त्याचं नेमकं ते कशा दिसतात, त्याचं अपिअरन्स काय आहे किंवा त्याची मॉर्फॉलॉजी म्हणून किंवा त्याचं स्ट्रक्चर कसं असतं ते सुद्धा आपण पाहणार आहोत. त्याच्या मॉलिक्युलर लेवलवरती आपण आलं लक्षामध्ये, त्याच्या मॉलिक्युलर लेवलवरती आपण जाऊन काय करणार आहोत की हे जे प्राणी आहे, प्राणी म्हणण्यापेक्षा हे ज्या प्राण्यामध्ये ह्या मसल असतात, जिथे की या प्राण्याचे जेही नाजूक अवयव आहेत, म्हणजे आपण एका वाक्यात असं म्हणू शकतो की शरीरातल्या जे काही शरीराला जे काही मसल्स आहेत शरीराच्या, तर त्याच्या आणि बोन्स एवढं सोडून बाकी सगळ्या ज्या मसल्स आहेत त्या सगळ्या स्मूथ मसल आपण म्हणून कन्सिडर करतो. मग त्याच्यामध्ये मला सांगा, आपण आपली सगळ्यात महत्त्वाची डायजेस्टिव्ह सिस्टीम असते, तर त्याचे वेगवेगळे भाग आहेत, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपली आपला युरेटर असेल, आपले युरिनरी ब्लॅडर असेल, स्टमक असेल, इंटेस्टाईन असेल, त्याच्यानंतर आपल्या ज्या काही सगळ्यात महत्त्वाची आपली आर्टरीज अँड व्हेन सर्क्युलेटरी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये सुद्धा आहे, किंवा आपला जो काही रेस्पायरेशन जे आपलं ट्रॅकिया आहे त्याच्यामध्ये आहे, युरिनरी असेल सिस्टीम किंवा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असेल याच्यामध्ये सुद्धा आपल्याला या सगळ्या मसल्स आढळून येतात स्मूथ मसल. किंवा आपण पाहतो की आपला जो काही डोळा आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे स्मूथ मसलचं रोल किंवा स्मूथ मसल असलेलं पाहू. सो ह्या स्मूथ मसल आहेत, आपल्याला एखाद्या सांगावर शहारे वगैरे येतात तर त्या ठिकाणी सुद्धा त्या स्मूथ मसलचं आपल्याला कार्य म्हणून किंवा ते स्मूथ मसल त्या ठिकाणी प्रेझेंट असलेलं दिसून येतं. तर अतिशय महत्त्वाचा हा मसलचा प्रकार आहे की यांना तेवढं जे काही आपण पाहतो विशिष्ट प्रकारचं कार्य त्यांना दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये खूप अशी प्रकारची लवचिकता दिसून येते आपल्याला. त्याच्यामध्ये तेवढं हार्डनिंग किंवा टाइटनिंग किंवा टोनिसिटी दिसून येत नाही, त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळेस लवचिकता दिसून येते. सो माय डिअर स्टुडंट, दिस स्मूथ मसल टिश्यू और स्मूथ मसल टिश्यू इज ऑल्सो यू नो फाउंड अराउंड द ऑर्गन्स इन द डायजेस्टिव और रेस्पायरेटरी और रिप्रोडक्टिव ट्रैक एंड आई जस्ट मेन्शन दैट एट एरिस ऑफ द आई ऑल्सो. ओके, तर ह्या कशा प्रकारे दिसतात आता हे आपण या ठिकाणी नेटच्या साह्यानं किंवा ऑनलाईन पद्धतीने हे घेतलेलं आहे, आपण त्यांचा रेफरन्स घेतलेला आहे या ठिकाणी आपल्याला कलरमध्ये पाहण्यासाठी ह्या आकृत्या. तर ही आहे स्मूथ मसल. आता आपल्याला आकृती वेगवेगळ्या पद्धतीने दिसते. ही ॲक्च्युअल आपण जेव्हा एखाद्या प्राण्याची स्मूथ मसल घेऊ आणि तिला स्टेनिंग वगैरे देऊन तिची जर मायक्रोस्कोप खाली पाहण्याचा प्रयत्न केला, फक्त कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली, सिम्पल मायक्रोस्कोप खाली, मे बी 10 times और 10x और मे बी 14x, तर आपल्याला हा अशा प्रकारे हे स्ट्रायटेड मसल दिसत. कशा प्रकारे दिसतं स्ट्रायटेड मसल? अशा प्रकारे. आलं लक्षामध्ये? आता आपण त्याची डिटेल माहिती घेऊया की हे स्ट्रायटेड मसल्स सॉरी स्मूथ मसल्स काय. स्मूथ मसलमध्ये आपण पाहतो की ह्या सुद्धा मल्टी न्यूट्रिएटेड आहे बघ. ओके, देर इज अ सिंपल क्वेरी ऑर यू कॅन से दी क्वेश्चन इज देअर इन स्ट्रायटेड मसल ऑर इन अ स्केलेटल मसल वी फाइंड दॅट मोर नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया इज देअर, वाय इट इज सो. स्ट्रायटेड मसलमध्ये आपण पाहिलं की किंवा मसल्समध्ये पाहतो आपण की मायटोकॉन्ड्रियाची संख्या जास्त असते ॲज कम्पेअर टू द रेस्ट ऑफ द सेल ऑफ द बॉडी. तर त्याचं कारण मुख्य असं असू शकतं की त्या ठिकाणी एनर्जीचा सोर्स इज इम्पॉर्टंट, जास्त प्रमाणामध्ये लागतो.
energy source is important on a large scale. Okay, so that for that purpose, I think so as to complete or fulfill that condition, we can say that the mitochondria, you know, that it is a powerhouse, so it can be provide energy in the form of different like ATP and all. So due to this reason, we can say the availability of the mitochondria may be more. Okay, so my dear students, this is the figure. Now here, especially smooth muscle cells are given on their picture basis or diagram basis. So here you can see that this portion, you can see what is this, no doubt. This is the muscle taken from the pyloric stomach, or we can say the digestive system. Okay, this much portion, this particular type of the smooth cell is taken from this digestive system. So how it is looking like? Okay, can you see here how it is looking? Can you see here? Okay, this is the portion. Just we are taking the reference from the development and regeneration. We can say that from Google or search engine here, and we are thankful to the anatomy and physiology for BC scarpus. So you can see here clearly, this is the smooth muscle. Okay, you can see clearly here, this is smooth muscle. Here we can say some relaxed muscle cells, and this is the contract muscle cells. Okay, so first of all, we have just came across with this, that this is the special type of muscle. Okay, and this muscle is just received from the digestive system. Now here the another important thing is that these are also muscles. Can you see here? These are also muscles, but it is very different. These are very different, and because these muscles are taken from the eyes or iris. Okay, so from here or which organ that you have taken, so the muscle will be in different shapes. So generally the muscles of, or we can say the smooth muscle of digestive system shows multinucleation, and if you take the smooth muscle from eye or iris, the structure shows uninucleated or single nucleated smooth muscle. Okay, so these muscles, they are having their different muscle fibers. Okay, and which are, we know that they are usually made from the myosin fiber protein. Okay, here you can see clearly the nucleuses are there. What is the role of this nucleus? What should be the role of the nucleus? Actually, the role of the nucleus is, the role of the nucleus is for governing that particular cell or that particular system. Okay, so as to synthesize or secrete the required amount of protein or required amount of the chemical for that particular tissue or particular tissue organ or we can say the body. So my dear student, here it is important that these automatic neuron systems, which are always associated with these smooth muscles as usually. Okay, we know that in striated muscle, along with the bones or skeletal system,
this nerve system or nerve points are also, you know, available or, you know, present at a particular position or at a particular junction. What is the importance of that? Yes, we know that these striated muscle, even though they have, you know, the inflex transmission or stimulus transformation mechanism is there, so that should be, you know, followed by the nervous system. So each and every system in the body, they works in coordination with each other. Either suppose circulatory system or nervous system or any system, and all these systems are, you know, the charged by the nervous system, or this particular stimulus are, you know, received and vice versa transport are transferred in this particular type of systems, either the muscles or we can say the nervous system. Okay. So my dear student, these are the examples of the smooth muscles, and these smooth muscles are, you know, present in the delicate or smooth parts of the body. So these smooth muscles, if you look in under the electron microscope, so it shows a very special type of structure. Okay, they show a very special type of structure. So we know that, as usually, the myosin is a thick filament. Here, if you look under the microscope, so it will observe that there is thick filament, that is the myosin, and we know that there is a thin filament as usual, that is the actin. So with the help of this actin and myosin, this particular type of, you know, smooth muscle is also, you know, made of. So in this particular striated muscle, in this particular striated muscle, it is observed that means means some special type of mechanism can be observed here. Some special type of mechanism can be observed. If you look in detail into the striated muscle, so it is found that there is a special dense bodies are, you know, present on each and every junction of this particular muscle. So here you can clearly see that. Here you can clearly observe that. Okay. Here you can clearly observe that these are some dense bodies are there. These dotted lines are dense bodies. So this is the relaxed position of this particular smooth muscle, and this is the contraction position of the. So in between these two mechanism, the size and shape of this particular smooth muscle can be get changed, minimized and reduced, or, you know, maximized and reduced also. So we know that this smooth muscle have their special function. Okay, means they have the great flexibility so as to provide the great surface for the activity. In this way, these we can say that these actin and myosins are the main constitutions or main proteins, and these, you know, attaches either to the plasma membrane of the cytoplasm structure, and we know that these are the dense bodies are here, and these are the intermediate filaments. So this is the simple structure followed by actin and myosin filaments. So my dear student, this is all about the exact, we can say that the smooth muscle of the, we can say that the muscles of the delicate organ system. Again, if you go in detail structure, so we will find that there are special type of proteins or protein sites are present as usually found in striated muscle also. So there is a G protein is present, which stand for so this striated muscle this smooth muscle, it is having, you know,
a different function, contraction and relaxation, we can say that. So during this function we know that some proteins, G proteins is important. So this G protein, what it does, so which is, you know, associated with the receptor protein, and this G protein, you know, performs three subunits as alpha, beta and gamma. And what happens, the activation or relaxation of this particular muscle is controlled by this G protein or GTP. Okay, so it's alpha subunit and beta subunits are present there. So my dear student, the alpha unit with the GTP take or binds with the calcium and the channel and in the plasma membrane, causing to no opening of this particular muscle or no relaxation or no, you know, expansion. So the calcium ion, as usually in a striated muscle also, in this smooth muscle also, this calcium ions plays important role. When they rushes or enters into the cells and they opens and close the mechanism of contraction and relaxation even also. These smooth muscle cells do not contain the calcium binding protein called the troponin. So this is exceptionally the case here. So in smooth muscle, what is important? The calcium binds to a different protein called the calmodulin. Instead of binding this protein with the troponin in striated muscle, these calcium ion binds in to the calmodulin in smooth muscle. So this is some difference. Just we are talking about the some sort of the function of these muscles on their molecular level. Okay, so this G protein is important here, and it is having three subunits, alpha, beta and we can say the gamma. So as usually this calcium has to be bind with troponin in striated muscle, but in this case this calcium ions binds with the calmodulin in smooth muscle. And what happened due to that, this protein activate as an enzyme and called the myosin light chain kinase for the mechanism or for activation of this particular, we can say, muscle. Vidyarthi mitro, apan hi ji kahi स्मूथ मसल्स आहेत, या स्मूथ मसल कुठं असतात, त्याचं नेमकं कशाने बनलेले आहेत, आणि त्या ठिकाणी आपण त्यांचं जर कार्य बघितलं किंवा त्यांचं जर स्ट्रक्चर बघितलं तर एक मार्क दोन मार्कासाठी वगैरे तुम्हाला शॉर्ट नोटसाठी हे विचारलं जाऊ शकतं. आणि ह्या स्मूथ मसलचं जे कार्य आहे किंवा त्यांचं जे काय मॉलिक्युलर लेवलवरती जे काय त्यांच्या हालचाली होतात, तर त्याच्यामध्ये जी प्रोटीनचं महत्त्वच आहे. आणि कॅल्शियम आयनविषयी जेव्हा आपण पाहतो की स्ट्रायटेड मसलमध्ये वगैरे किंवा स्केलेटल मसलमध्ये त्या ट्रोपोनिन सोबत बाइंड होतात, जे की ऍक्टिंग फिलामेंटचा प्रोटीन आहे, बरोबर आहे. पण या ठिकाणी या स्मूथ मसल विषयी जर बोलायचं झालं तर हा तुमचा कॅल्शियम आयन्स जे आहेत हे कशासोबत इंटरॅक्ट होतो, या ठिकाणी एक कॅल्मोडिन नावाचा त्या ठिकाणी मॉलिक्युल असतो, त्याच्यासोबत ऍक्ट कनेक्ट होऊन त्या स्मूथ मसल सेल्सच्या फंक्शनिंगमध्ये काम करतो. अशा पद्धतीने हे आपण या ठिकाणी हे जेव्हाही मसल रिलॅक्स किंवा कॉन्ट्रॅक्ट होतो तेव्हा हे फंक्शनिंग आपल्याला किंवा हे आयन्स आपण या ठिकाणी वर्किंग पाहू शकतो. हे आपण पाहिलं की जेव्हा या मसल्सला कॉन्ट्रॅक्ट व्हायचं असेल तर तेव्हा काय मुवमेंट होती, जेव्हाही मसल रिलॅक्स व्हायचं असेल, एक्सपांड व्हायचं असेल, कारण सुरुवातीला सांगितलं की दोनच महत्त्वाचे मुद्दे आहेत, एक्सपान्शन आणि रिलॅक्झेशन. तर एक्सपान्स होत असताना हा जो काय मायोसिन फॉस्फेट आहे हा काय होतो, निघून जातो, आणि त्या ठिकाणी काय होतो, ॲक्टिन हा जो काय फिलामेंट आहे हा काय होतो, रिमूव्ह झाल्यानंतर तो त्या ठिकाणी रिमूव्हल आणि ॲडिशन ही जी काय प्रक्रिया घडते त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्शन आहे. साधी गोष्ट आहे की कॉन्ट्रॅक्ट किंवा रिलॅक्स प्रसरण पावण्यासाठी आपल्याला या ठिकाणी हे जे काय प्रोटीन्स आहेत ॲक्टिन आणि मायोसिन यांचं जी प्रोटीनसोबत किंवा कॅल्शियम आयनसोबत एक अतिशय महत्त्वाचा संबंध आहे, ज्याच्यामुळे हे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्शन होतं. तर हे आपण इथे थांबलो, कोणाला काही प्रश्न वगैरे असतील तर तुम्ही चर्चा करू शकता किंवा मला विचारू शकता, ठीक आहे. तर आपण या ठिकाणी थांबूया. थँक्यू.